हॅलो एव्हरीवन, गिअर अप मॉम्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. जर घरात बाळ असेल आणि तुम्हाला तुमच्या आईने किंवा आजीकडून किंवा घरातील एखादी मोठी मंडळी असेल तर त्या मंडळींकडून बाळाला बाळगुटी देण्याचा सल्ला दिला गेला नाही असं होणार नाही. त्याचबरोबर बाळगुटी देणं बाळासाठी हे किती गरजेचं आहे आणि त्याचबरोबर किती बेनिफिशियल आहे हे सुद्धा जे आहे ते नेहमीच आपण ऐकतो. इतकंच काय तर तुम्ही मी सुद्धा जे आहे ते आपण आपल्या लहानपणी आपल्याला आपल्या पेरेंट्सने जे आहे ते बाळगुटी दिलेली असेलच. आणि आजही जर तुम्ही ज्या घरात बाळ आहे त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या बाळाला बाळगुटी देता का, तर मॅक्सिमम घरातून हो असंच उत्तर मिळेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की लहान मुलांना किंवा नवजात बाळं जी असतात त्यांना हमखास जी आहे ती बाळगुटी दिल्या जाते. पण असं असलं तरी डॉक्टर मात्र बाळाला बाळगुटी देण्यासाठी जे आहे ते नकार देतात. न देण्याचा सल्ला हा नेहमी डॉक्टरांकडून दिला जातो. त्याची काही सायंटिफिक कारणं आहेत, त्याचबरोबर काही जे आहे ते हायजीन रिलेटेड सुद्धा कारणं आहेत ज्याच्यामुळे डॉक्टर जे आहे ते बाळगुटीसाठी नकार देतात. आता घरातली मंडळी जी आहे ती नेहमी बाळगुटी देण्याचा सल्ला देते, डॉक्टर मात्र नाही म्हणतात. तर अशा वेळी जे पेरेंट्स असतात, स्पेशली जे नवीन पहिल्यांदा पेरेंट्स झालेले असतात, त्यांच्या मनात बरेच प्रश्न येतात. जसं आता बाळगुटी बाळाला देणं योग्य आहे का, खरंच बाळाला बाळगुटीचे फायदे होतात का, जर बाळाला गुटी द्यायची असेल तर ती कधीपासून आपण सुरू करू शकतो, कोणत्या औषधी वनस्पती ज्या आहेत त्या त्यात वापराव्यात, आणि बाळगुटी ही रेडीमेड वापरावी किंवा बाळगुटी घरी उगाळून बाळाला द्यावी, आणि त्याचबरोबर दिवसातून किती वेळा ही बाळगुटी बाळाला दिली पाहिजे, ह्यासारखे अनेक प्रश्न जे आहेत ते पेरेंट्सला नेहमी येत असतात. तुम्हाला देखील जर असेच प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओची मध्ये तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर मिळतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं जी आहेत ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ह्याशिवाय देखील जर बाळगुटी सुरू करण्याबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रश्नांसाठी उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त पेरेंट्सबरोबर शेअर करा, आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कसलंही वाट न बघता व्हिडिओला चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा. बाळासाठी छान छान रेसिपीज, बाळाच्या आरोग्याबद्दल सगळे जे किंवा बाळासाठी घरगुती उपाय ह्याविषयीचे सगळे व्हिडिओज आपण नेहमी चॅनलवर पोस्ट करत असतो. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करून जे आहे ते मी टाकलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कुठलाच व्हिडिओ हा तुम्ही मिस करणार नाही. तर डॉक्टर जे आहे ते बाळगुटी देण्यास नेहमी नकार देतात, कारण बाळाला जेव्हा आपण बाळगुटी देतो तेव्हा खूप गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असते. जसं बाळगुटीमध्ये ज्या औषधी वनस्पती वापरल्या जातात त्यांचे प्रमाण जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल आपण एक बघूयात की जायफळ झालं, तर जायफळचे प्रमाण जे आहे ते नेहमीच आपल्याला म्हणजे प्रमाणात जायफळ जे आहे ते बाळाला द्यायचं असतं. त्याचबरोबर वेखंड जे आहे त्याचं पण सेम आहे. हे जे दोन पदार्थ आहेत ह्याचं योग्य प्रमाण जर आपल्याला माहिती असेल तर ते योग्य प्रमाणातच त्याचे फायदे जे आहेत ते बाळाला मिळत असतात. त्याचबरोबर जर गुटीमध्ये ज्या औषधी वनस्पती आपण वापरतो त्यांच्या स्वच्छतेची किंवा जे आपण सहाण वापरतो त्याच्या स्वच्छतेची जी आहे ती आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. आणि जर ही स्वच्छता आपण ठेवली नाही तर बाळाला ह्या गुटीचा जो आहे तो त्रास होऊ शकतो. त्यातून साईड इफेक्ट न म्हणता असं त्याचा वेगळा त्रास जो आहे तो बाळाला होऊ शकतो, म्हणून जे आहे ते डॉक्टर बाळगुटी देण्यास आपल्याला नकार देत असतात. पण ह्या गोष्टींची आपण जर काळजी बरोबर घेतली तर आयुर्वेदात बाळगुटीचे खूप महत्त्व जे आहे ते सांगितले गेले आहे. जसं बाळाची रोगप्रतिकार क्षमता वाढते, बाळाचं वजन योग्य पद्धतीने वाढण्यात मदत होते, जर बाळाला पोटाचे आजार असेल किंवा कुठला त्रास असेल, गॅस होत असेल, जुलाब होत असेल, कॉन्स्टिपेशन असेल, तर बाळगुटीमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या औषधी वनस्पती असतात त्यांचा आपण एक घरगुती उपाय म्हणून जे आहे ते बाळाचा घरगुती उपायातून हे बाळाचा त्रास आपण कमी करू शकतो. बाळाला बाळगुटीचे फायदे काय होतात किंवा कोणत्या औषधी वनस्पती वापरतात याविषयी सविस्तर माहिती असलेले व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहे. तर बाळगुटीचे साहित्य आणि बाळगुटीचे फायदे हे दोन व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवर अवेलेबल आहेत, ते तुम्ही नक्की चेक करा, त्यातून आवश्यक असणारी नक्कीच तुम्हाला जे आहे ते माहिती मिळेल. पण जर गुटी देऊनही बाळाचा त्रास कमी होत नसेल तर अशावेळी नक्कीच गुटीवर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता आपण डॉक्टरांचा सल्ला हा नेहमीच घेतला पाहिजे. त्यानंतर बऱ्याच पालकांना प्रश्न असतो की गुटी कधीपासून आपण सुरू करू शकतो, तर ह्याविषयी खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. काही पालक जे आहेत ते जन्मतःच लगेचच जे आहे ते बाळाला बाळगुटी द्यायला सुरुवात करतात. त्यामागचं कारण म्हणजे बाळाची इम्युन सिस्टीम जे आहे ते लवकर डेव्हलप, चांगली डेव्हलप होण्याची आहे ते मदत करतं.
पण जर बाळ आणि बाळ आजारी सुद्धा कमी पडतं. काही पालकांचे म्हणजे असं मत आहे की बाळगुटीमुळे जे आहे ते बाळाला जेव्हा दात येतात तेव्हा तो त्रास कमी होतो, किंवा बाळाचे जर पोटाचे काही आजार असतील तर ते सुद्धा जे आहे ते ह्या बाळगुटीतून कमी होतात. आता हे फायदे जरी असले तरी जे आपलं WHO आहे, ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतो, त्यांच्या मते जे आहे ते बाळाला 6 महिने जे आहे ते पहिले 6 महिने आईच्या दुधाव्यतिरिक्त कुठलीही गोष्ट द्यायची नाही आहे. आईचं दूध पुरत नसेल तर अशावेळी आपण फॉर्म्युला मिल्क जे आहे ते बाळाला देऊ शकतो, पण ह्या व्यतिरिक्त म्हणजे आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क याशिवाय बाळाला काहीही देणं हे टाळलं पाहिजे. जर तुम्हाला बाळाला फॉर्म्युला मिल्क देण्याबद्दल काही प्रश्न असतील तर बाळाला म्हणजे बाळाला किती फॉर्म्युला मिल्क दिलं पाहिजे तर ह्याविषयी सुद्धा चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे. तुम्ही तो बाळाला किती दूध जे आहे ते दिलं पाहिजे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करू शकता. पहिली 6 महिने डॉक्टर आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क ह्या दोन गोष्टीच देण्यासाठी सांगत असतात. त्याचं कारण असं का जेव्हा बाळाचा हा पहिली 6 महिने जो हा पिरियड आहे तो बाळासाठी फार नाजूक पिरियड असतो. बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम अजून व्यवस्थित मॅच्युअर झालेली नसते आणि म्हणून या काळात जे आहे ते बाळाला आईच्या दुधाची जास्त गरज असते. कारण आईच्या दुधातूनच जे आहे ते बाळाला आवश्यक असणारे न्यूट्रियंट्स जे आहे ते व्यवस्थितरित्या पोचत असतात. आणि बाळाला जे आहे ते सुरुवातीला दूध पचवण्यात सुद्धा जे आहे ते खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, त्यामुळे दुधाशिवाय सुरुवातीला बाळाला काहीही देण्याचं डॉक्टर जे आहे ते अवॉइड करायला सांगतात. दुसरं कारण म्हणजे आजकाल मार्केटमध्ये तयार बाळगुटी सुद्धा मिळतात आणि या म्हणजे ह्या रेडीमेड ज्या बाळगुटी मिळतात ह्यांना लॉंग टर्म प्रिझर्व करण्यासाठी जे आहे ते त्याच्यात प्रिझर्वेटिव्ज वापरलेले असतात. आता हे प्रिझर्वेटिव्ज जे आहेत ते एवढ्याच लहान बाळांना जे आहे ते खूप धोकादायक ठरू शकतात, म्हणूनच डॉक्टरसुद्धा जे आहे ते या कारणांमुळे बाळाला बाळगुटी देण्यासाठी नकार देत असतात. पण जर गुटी देण्याचा योग्य वय किंवा योग्य कधीपासून आपण सुरू करावी तर बाळाला गुटी सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक आपण बघितल्या पाहिजे. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये मी आता सांगणार आहे. तर ह्या गोष्टी जर पुढे बरोबर असतील तर तुम्ही लगेच जे आहे ते बाळाला गुटी सुरू करू शकता. त्यातली सगळ्यात एक पहिली गोष्ट म्हणजे जर बाळ फुल टर्म बेबी असेल, बाळाने 37-38 आठवडे आईच्या गर्भात पूर्ण केलेले असतील आणि बाळाचं वजन 2.5 किलोच्या वर असेल तर तुम्ही 1.5 महिन्यानंतर जे आहे ते बाळाला गुटी सुरू करू शकता. आता 1.5 महिन्यानंतर ह्या करता की तोपर्यंत बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती बऱ्याच प्रमाणात मॅच्युअर होऊन जाते, बाळाला आईचं दूध पचवण्याची क्षमता येते, त्याचबरोबर 1.5-2 महिन्यापर्यंत जे आहे ते बाळाचं एक फिडिंगचं रुटीन जे आहे किंवा बाळाचं कसं दिवसभराचं कसं रुटीन आहे हे सुद्धा जे आहे ते आईला चांगल्या प्रकारे तोपर्यंत समजलेलं असतं. म्हणून बाळाला लगेचच गुटी न सुरू करता ॲटलिस्ट 1.5 महिने तरी जे आहे ते आपण वाढ बघितली पाहिजे. जर बाळ प्रीमॅच्युअर असेल किंवा बाळाचं वजन 2.5 किलोपेक्षा कमी असेल तर अशा वेळी बाळाला बाळगुटी देणं हे अवॉइड केलं पाहिजे. जर द्यायचेच असेल तर तुम्ही 6 महिन्यानंतर जे आहे ते बाळाला बाळगुटी देणं सुरू करू शकता. जर बाळाला जन्मतः काही आजार असेल किंवा बाळाचं इम्युन सिस्टीम वीक असेल, बाळ सतत आजारी पडत असेल किंवा बाळाला काही त्रास होत असेल तर अशा वेळी सुद्धा जे आहे ते आपण बाळगुटी बाळाला देणं हे अवॉइड केलं पाहिजे. त्यानंतर लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जर बाळाला तुम्ही गुटी सुरू करता करायची असेल किंवा ठरवलंच असेल तर अशा वेळी जर बाळ आजारी असेल किंवा जर जेव्हा तुम्ही बाळाला आता गुटी सुरू करणार आहात आणि त्यावेळेस बाळ आजारी असेल तर अशा वेळी आपण बाळाला व्यवस्थित नीट बरं होऊ द्यावं आणि त्यानंतरच बाळाला गुटी देणं सुरू करावं. जर बाळाला गुटी सुरू केली आहे आणि त्यानंतर बाळाचे काही आपल्याला लक्षणं वेगळी दिसत असतील, जर बाळ आजारी पडत असेल, बाळाला त्रास होत असेल, कॉन्स्टिपेशन होत असेल, अजून दुसरे काही त्रास होत असतील तर अशा वेळी लगेच गुटी जी आहे ती बंद केली पाहिजे. गुटी बनवणं म्हणजे खूप हायजीन मेंटेन करावं लागतं, खूप टाईम कन्झ्युमिंग काम आहे, त्यामुळे जर एवढा जर तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे तुम्ही हा एवढा टाईम देऊ शकत असाल, बाळाच्या हायजीन व्यवस्थित मेंटेन करू शकत असाल तरच तुम्ही जे आहे ही बाळगुटी देणं सुरू केलं पाहिजे, अन्यथा ही अवॉइड केलेलं नक्कीच चांगलं आहे. गुटी सुरू करताना नेहमीच पहिले हे 3 दिवस जे आहे ही गुटी बाळाला पहिले देऊन बघितली पाहिजे. जर बाळाने ही व्यवस्थित पचवली आणि बाळाला कुठलाही साईड इफेक्ट किंवा कुठलाही त्रास जर आपल्याला दिसला नाही तर तुम्ही जी आहे ती गुटी कंटिन्यू बाळाला करू शकता. आता गुटीमध्ये काय काय देऊ शकतो, कोणकोणते इन्ग्रेडियंट्स असतात ह्याविषयी चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये गुटीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची माहिती, त्याचे फायदे, त्याचे कुठल्या आजारावर आपण कुठलं वापरू शकतो ह्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. गुटी हे आईच्या दुधातून द्यायचं असतं किंवा आईचं दूध पुरत नसेल तर अशा वेळी तुम्ही फॉर्म्युला मिल्कमधून हे गुटी बाळाला देऊ शकता. तर या सर्व गोष्टींवरून एक गोष्ट तर नक्की आहे की ॲटलिस्ट आपल्याला बाळाला गुटी सुरू करताना पहिले 1.5 महिने जे आहे ती आपण वाट बघितली पाहिजे.
त्यापेक्षाही उशिरा तुम्ही बाळाला गोटी देणं सुरू करू शकता. जसं मी माझ्या बाळाला 3 महिन्यानंतर जे आहे ते गोटी द्यायला सुरुवात केली होती, कारण 3 महिन्यापर्यंत जे आहे ते बाळाचे डायजेस्टिव्ह सिस्टम चांगल्या प्रकारे मॅच्युअर होऊन जाते आणि त्याचबरोबर बाळाचं रुटीनसुद्धा जो आहे तो आपल्याला समजलेला असतो. त्यामुळे जर तुम्ही सुरू करत असाल तर 1.5 महिने किंवा त्यापेक्षासुद्धा उशिरा सुरू करू शकता. गोटीचे काही साईड इफेक्ट्स होतात का? तर गोटी जर योग्य प्रमाणात दिली आणि जर गोटी उगाळताना जी उगाळून आपण बाळाला दिली, रेडीमेड न वापरता जे गोटी उगाळून आपण बाळाला दिली आणि ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर बाळाला कुठलेही साईड इफेक्ट जे आहे ते गोटीमुळे होत नाही. गोटीमध्ये जेव्हा आपण बाळाला ह्या सर्वच औषधी वनस्पती बाळाला देतो तर सर्वच ह्या वनस्पती द्यायची गरज नसते. जर बाळाला ठराविक त्रास होत असेल तर ठराविकच औषधी वनस्पती जे आहे ते आपण ही उगाळून बाळाला दिली पाहिजे आणि गोटी उगाळताना जे प्रमाण आहे ते सुद्धा जे आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता लहान बाळाला सर्दी, खोकला, गॅस, कॉन्स्टिपेशन ह्या सगळ्या नेहमी त्रास होत राहतात आणि लहान मुलांना औषधी देणं हे आपल्याला म्हणजे बाहेरच्या मार्केटमध्ये असतात ते टाळत असतो आपण. म्हणून आपण गोटी देताना जे आहे ते या सोयीस्कररित्या आपण ह्यामधून जे आहे ते बाळाला देऊ शकतो. त्यानंतर बऱ्याच पेरेंट्सचा प्रश्न असतो की गोटीचे काही साईड इफेक्ट्स होतात का? गोटी जर आपण योग्य प्रमाणात दिली आणि जर घरी उगाळून जर बाळाला आपण ही गोटी देत असतो आणि या स्वच्छतेची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर बाळाला या गोटीपासून कुठलाही साईड इफेक्ट जो आहे तो बघायला असं मिळत नाही. गोटी बाळाला जेव्हा आपण उगाळून देतो तेव्हा सर्वच औषधी वनस्पती न देता किंवा काही ठराविक वनस्पती आपण देऊ शकतो. जसं बाळाला एखादा त्रास होत असेल, सर्दी, खोकला, तर त्याविषयीचे ज्या ठराविक वनस्पती आहेत त्याच जे आहे ते उगाळून आपण बाळाला देऊ शकतो. पण मार्केटमध्ये ज्या रेडीमेड मिळतात बाळगुटी त्याच्यामध्ये सगळेच प्रमाण जे आहे ते ठरलेलं असतं. आता लहान बाळाला सर्दी, खोकला, गॅस, कॉन्स्टिपेशन हे सर्व नेहमी जे आहे ते होत राहतात आणि लहान मुलांना औषधी देणं शक्यतोवर आपण टाळतो. म्हणून बाळाला होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून आपण ही बाळगुटीमध्ये ही औषधी वनस्पती देणं हा एक खूप सोपा उपाय आहे. बाळगुटीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या औषधी वनस्पतीचे वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि त्याचे सगळे फायदे जे आहेत ते बाळाला मिळत असतात. आता बाळाला सर्वच औषधी उगाळून देण्याची आवश्यकता नाही. जर बाळाला काही ठराविक त्रास होत असेल तर त्यानुसार जे आहे ते तुम्ही ती औषधी वनस्पती उगाळून जे आहे योग्य प्रमाणात उगाळून जे आहे ती बाळाला देऊ शकता आणि त्यामुळे बाळाचा त्रास आपण करू शकतो. ह्या कोणकोणत्या औषधी वनस्पती आहे याविषयीचा पण डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे. नंतरचा एक खूप कॉमन प्रश्न म्हणजे बाळगुटी आपण बाळाला कधी द्यायची. जनरली सकाळीच जे आहे ती बाळाला ही बाळगुटी देणं योग्य राहतं. सकाळी उठल्या उठल्या जे आहे ते बाळाला दिलं पाहिजे, कारण जर गोटीमुळे बाळाला काही त्रास होत असेल किंवा बाळाला पचवायला जर त्रास होत असेल तर अशावेळी त्यावर ॲक्शन घेण्यासाठी आपल्याला पूर्ण एक दिवस असतो. म्हणून गोटी उगाळताना जे भांडी आहे, सहाण असेल किंवा आपले हात असतील ते त्या स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेणं फार आवश्यकता आहे. आता बाळाला दुसरा एक प्रश्न म्हणजे बाळाला एक बाळगुटी किती दिवस आपल्याला द्यायची आहे. तर बाळाला साधारण 1 वर्षापर्यंत जे आहे ती गोटी देऊ शकता. त्यानंतरही काही लोक देतात पण शक्यतोवर 6 महिन्यानंतर आपण बाळाला जेव्हा वरचा आहार सुरू करतो आणि 1 वर्षापर्यंत तर बाळ जे आहे ते मुलं जे आहे ते पूर्ण फॅमिली मीलवर पण येऊन जातात. तर अशावेळी 1 वर्षानंतर ही बाळगुटी तुम्ही बंद करू शकता. आता जेव्हा बाळगुटी आपल्याला बंद करायची आहे तेव्हासुद्धा एकदम बंद न करता ग्रॅज्युअली जी आहे ही बाळगुटी आपल्याला बंद करायची आहे. जे वेढे आपण घेत असतो महिन्यांप्रमाणे ते जसे कमी करत करत आपल्याला ही बाळगुटी बंद करायची आहे. काही बाळांना बाळगुटी पचत नाही तर काही पालकांचा प्रश्न असतो की मग आम्ही आमच्या बाळाला बाळगुटी द्यायचीच नाही का किंवा त्याला पचत नाही आहे मग आम्ही काय करायचं. बाळाला जर गुटी पचत नाही आहे किंवा बाळाला त्रास होतो आहे गुटीमुळे तर अशा वेळी बाळाला गुटी देण्याचा आग्रह धरणं हा चुकीचा आहे. बाळगुटी दिल्यामुळे बाळाची इम्युन सिस्टीम वाढण्यात मदत नक्की होते पण जर बाळाला गुटी दिली नाही तर त्याचा फारसा असा वेगळा परिणाम जो आहे तो बाळावर बघायला मिळत नाही. त्यामुळे जर बाळाला गुटी पचत नसेल, बाळाला काही त्रास होत असेल तर अशावेळी बाळगुटी देणं हे अवॉइड करणं योग्य आहे. उगाचच त्या गोष्टीचा आग्रह धरू नये. आता बाळाला गुटी दिल्यानंतर ऑब्झर्व करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर बाळाचं रुटीन एक सेट झालं आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत का किंवा बाळाला काही त्रास होत आहे का, बाळाचं डायजेशन बरोबर आहे ना, ह्याविषयी जे आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बाळाच्या ह्या गोष्टींकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे गुटी देऊनही जर बाळाचा एखादा जर त्रास कमी होत नसेल, जनरली जर आपण बघितलं तर 3 दिवस जर आपण एखादा उपाय करतो आहे आणि 3 दिवसापेक्षा जास्त होत आहेत आणि बाळाला आराम मिळत नसेल तर अशावेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता आपण लगेच डॉक्टरांशी कन्सल्ट केला पाहिजे.
तर होप या व्हिडिओमधून आवश्यक असणारी माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि ह्या माहितीचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. ही माहिती इतरांबरोबर देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओची मदत होईल. बाळाच्या आरोग्याविषयी बाळासाठी छान छान असं रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओला खाली असलेलं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया परत एका नवीन टॉपिक बरोबर. टिल देन बाय बाय.